गार्बेज कलेक्टर ही कन्सेप्ट स्टडी करण्याआधी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे गार्बेज मीन्स वॉट हे अंडरस्टँड करणं सो गार्बेज मीन्स अनरेफरन्स ऑब्जेक्ट असे ऑब्जेक्ट ज्यांना खूप वेळापासून कुठल्याही रेफरन्स अवेलेबल नाही आहे असे जे ऑब्जेक्ट आहे त्यांना गार्बेज म्हटलं जातं गार्बेज कलेक्शन ही प्रोसेस काय आहे तर रिक गार्बेज कलेक्शन इज अ प्रोसेस ऑफ रिक्लेमिंग द रन टाईम अनयूज मेमरी ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्शन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये रन टाईमला तुमची जी अनयूज मेमरी आहे ती ऑटोमॅटिकली फ्री केली जाते किंवा रिक्लेम केली जाते दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलसाठी ऑब्जेक्टसाठी ती युजेबल केली जाते म्हणजेच तुमची जी अनयूज मेमरी आहे ती ऑटोमॅटिकली रिक्लेम करण्याचं काम किंवा फ्री करण्याचं काम जी प्रोसेस करते तिला गार्बेज कलेक्शन असं म्हटलं जातं इन अदर वर्ड्स जर बोलायचं झालं तर इट इज अ वे टू डिस्ट्रॉय अनयूज ऑब्जेक्ट सिम्पल जर तुम्हाला डेफिनेशन द्यायचीच झाली गार्बेज कलेक्टरची तर तुम्ही सिम्पली सांगू शकता जे अनयूज ऑब्जेक्ट आहे त्यांना डिस्ट्रॉय करण्याचा जो वे आहे त्याला गार्बेज कलेक्शन असं म्हटलं जातं द वे टू डिस्ट्रॉय अनयूज ऑब्जेक्ट गार्बेज कलेक्शन मीन्स वॉट अँड गार्बेज मीन्स वॉट या दोन्ही मधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल आता आपण पुढे बघूया काय प्रकार आहे हा गार्बेज कलेक्टर ॲक्च्युली किंवा गार्बेज कलेक्टर आपण इथे काय युज करतोय गार्बेज कलेक्टर ही जावाची कन्सेप्ट आहे तुम्ही सी सी प्लस प्लस मध्ये ही कन्सेप्ट बघितलेली नाही सी मध्ये जर तुम्हाला सी ही जी आपली लँग्वेज आहे त्यामध्ये जर तुम्हाला मेमरी फ्री करायची असेल जी यूज केलेली मेमरी आहे ती फ्री करायची असेल तर तुम्हाला त्याकरता फ्री हे फंक्शन यूज करावं करावं लागतं त्यासोबतच तुमच्या सी प्लस प्लसमध्ये डिलीट हे फंक्शन आहे ॲज वेल well एस तिथे डिस्ट्रक्टर ही कन्सेप्ट सुद्धा आहे जर कन्स्ट्रक्टरचा यूज करून तुम्ही मेमरी अलोकेट केलेली असेल तर त्या केसमध्ये डिस्ट्रक्टर हा कॉल केला जातो टू फ्री दॅट पर्टिक्युलर मेमरी अदरवाइज यू यूज डिलीट मेथड ऑर डिलीट फंक्शन बट जावा मध्ये इट मीन्स वॉट बघा तुमची सी सी प्लस प्लस या दोन्हीमध्ये आपण एक पर्टिक्युलर मेथडचा यूज केला आहे पर्टिक्युलर फंक्शनचा यूज केला आहे यूज मेमरी फ्री करण्याकरिता म्हणजे प्रोग्रामरला ते टास्क कम्प्लीट करावं लागलं बहुतेक वेळा असं होतं की आपण जी अलोकेट केलेली मेमरी आहे ती फ्री करायचं विसरतो आणि त्यामुळे मग तुमच्या मेमरी लीकसारखे जे इश्यू आहेत ते तयार होतात पण जावामध्ये तसं होत नाही की कारण ही जी मेमरी फ्री करण्याची प्रोसेस आहे ती ऑटोमॅटिकली होत असते ती प्रोग्रामरला स्वतःहून करण्याची नीड अजिबातही नाही आहे त्यामुळे मध्ये बेटर मेमरी मॅनेजमेंट प्रोव्हाइड केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू सी सी प्लस प्लस आफ्टर दॅट व्हॉट व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ गार्बेज कलेक्शन गार्बेज कलेक्शन ही कन्सेप्ट आपण यूज करतोय तर ती यूज करण्यामागे त्याचे काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतील मग फर्स्ट ॲडव्हान्टेज हा हा आहे की जावामध्ये मेमरी इफिशियंटली यूज करण्यासाठी गार्बेज कलेक्शन ही जी प्रोसेस आहे ती यूज केली जाते आता काय मेमरी इफिशियंट आहे जावासाठी जावामध्ये बाय युझिंग गार्बेज कलेक्शन तर बघा गार्बेज कलेक्टर हा जो आहे तो अनरेफरन्स ऑब्जेक्ट तुमच्या हिप मेमरीमधून रिमूव्ह करण्याचं काम करतो आणि त्यामुळे मेमरी लीकचा इशू इथे तयार होत नाही जो तुमचा सी सी प्लस प्लसमध्ये होतो त्यामुळे जावामध्ये मेमरी मॅनेजमेंट हे खूप इफिशियंट आहे असं म्हटलं जातं हे होतं तुमचं फर्स्ट ॲडव्हान्टेज आणि सेकंड ॲडव्हान्टेज आहे ही जी प्रोसेस आहे गार्बेज कलेक्ट करण्याची किंवा मेमरी फ्री करण्याची ती ऑटोमॅटिकली डन होत असते बाय बाय गार्बेज कलेक्टर विच इज ए पार्ट ऑफ युअर जेव्ही एम कारण गार्बेज कलेक्टर हा कुठे अलोकेट आहे किंवा कुठे त्याचा स्टे आहे तर तो तुमच्या जेव्ही जे एमचा एक पार्ट आहे आणि हे जे मेमरी फ्री करण्याचं काम आहे तो ऑटोमॅटिकली करत असतो त्यामुळे तुमचा जो प्रोग्रामर आहे त्याला एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज नाही हे जे दोन ऍडव्हान्टेज आहे ते मेनली तुमचं गार्बेज कलेक्शन ही कन्सेप्ट यूज करण्याकरता यूज करण्यासाठी आपल्याला कारणीभूत आहेत त्यानंतर बघा तुमच्या गार्बेज कलेक्शन मध्ये फायनलाइज ही एक मेथड आहे आता ही फायनलाइज मेथड ऍक्च्युअल काय आहे तर बघा ही फायनलाइज मेथड ज्या गार्बेज कलेक्ट गार्बेज कलेक्टर हा त्याचं काम करत असतो अन रेफरन्स ऑब्जेक्ट ऍज अ गार्बेज कलेक्ट करण्याचं काम ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस या फायनलाइज मेथडला कॉल दिला जातो त्यानंतर बघा ही जी मेथड आहे ती क्लीनअपची जी प्रोसेसिंग आहे म्हणजेच तुमची मेमरी क्लीनअप करणं यामध्ये मोस्टली यूज होत असते आता ही मेथड ऍक्च्युअली डिफाईन कशी करायची किंवा कशी यूज करणार आपण तर तुमचा जो प्री प्रीडिफाईन्ड क्लास आहे ऑब्जेक्ट क्लास यामध्ये फायनलाइज ही मेथड ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे डिफाईन तिचे डेफिनेशन वगैरे सगळे तुम्हाला तिथे ऑब्जेक्ट क्लासमध्ये मिळेल तुम्हाला फक्त जर ती यूज करायची असेल तर तुमच्या प्रोग्राममध्ये तिला कॉल द्यायचा आहे मग कॉल देण्याकरताचा जो सिंटॅक्स आहे तो बघा अशा पद्धतीचा आहे प्रोटेक्टेड वॉइड फायनलाइज ही मेथड त्यानंतर बघा गार्बेज कलेक्टर जो आहे तुमच्या जेव्ही मधील तो फक्त तेच आता आणखी एक गोष्ट गार्बेज कलेक्टर ऍक्च्युअली कुठले ऑब्जेक्ट हे ॲज अ गार्बेज कलेक्ट करत असतो तर बघा जे ऑब्जेक्ट बाय युझिंग न्यू कीवर्ड तुम्ही क्रिएट केलेले आहे फक्त असेच ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्टर हा कलेक्ट करत असतो बट आता काही असेही ऑब्जेक्ट असतात जे विदाउट युझिंग न्यू किवर्ड क्रिएट केलेले असतात मग ते ऑब्जेक्ट कसे कलेक्ट करायचे तर त्या केस मध्ये गार्बेज कलेक्टर आपली हेल्प करत नाही कारण तो फक्त न्यू किवर्डचा यूज करून जे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत तितकंच ऍज ए गार्बेज कलेक्ट करत असतो म्हणजेच ती मेमरी फ्री करण्याचं काम करत असतो बट विदाउट न्यू किवर्ड जे ऑब्जेक्ट क्रिएट आहेत मग त्यांच्यासाठी अलोकेट झालेली मेमरी कशी फ्री करायची तर त्या केसमध्ये तुम्हाला फायनलाइज या मेथडला कॉल द्यावा लागतो फायनलाइज मेथडचा हा जो मेन युज आहे आय होप तो तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर बघा आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट आहे किंवा या गार्बेज कलेक्टरचे नेक्स्ट मेथड आहे जिचं नाव आहे जी सी मेथड आता ही जी सी मेथड काय आहे बघा जर तुम्हाला गार्बेज कलेक्टरला कॉल द्यायचा असेल तर इनडायरेक्टली जी सी मेथडच्या थ्रू तुमच्या गार्बेज कलेक्टरला कॉल जात असतो ही प्रोसेस तुम्हाला कुठल्याही प्रोग्राममध्ये डिस्प्ले होत नाही कारण ती ऑटोमॅटिकली जेव्हीएम मध्ये होत असते जर काही मेमरी फ्री करण्याचं काम आए, जार्थ जार्थ आहे मेमरी क्लीनअप अप करण्याची प्रोसेस जर स्टार्ट झालेली आहे स्टार्ट करायची आहे तर त्या केस मध्ये तुम्हाला गार्बेज कलेक्टरला कॉल द्यावा लागतो आणि गार्बेज कलेक्टरला हॅन्डल करणं कोणाला तरी करावं लागणार आहे आणि मग ते गार्बेज कलेक्टर हँडल करण्याचं जे काम आहे ती तुमची जी सी मेथड करत असते तिच्या थ्रू तुमचा गार्बेज कलेक्टर हा हॅन्डल केला जातो ही जी जी सी मेथड आहे ती तुमच्या सिस्टीम क्लासमध्ये अवेलेबल आहे आपल्या गावामध्ये सिस्टीम हा एक क्लास आहे यामध्ये तुमची जी सी मेथड अवेलेबल आहे आणि सिस्टीम क्लास हा रन रनटाईम क्लास आहे म्हणजे मेथड मोस्टली बघायला मिळते या मेथडचा सिंटॅक्स बघा पब्लिक स्टॅटिक वॉइड जी अशा पद्धतीचा आहे त्यानंतर बघा गार्बेज कलेक्शन हे तुमच्या जी च्या थ्रू जी सी या मेथडच्या थ्रू कॉल केलं जातं बट ते ऍक्च्युअल परफॉर्म करण्याचं काम हे डिमॉन थ्रेड हा एक थ्रेड आहे तुमच्या जेसी सी मेथडमध्ये किंवा तुमच्या जावामध्ये या डिमॉन थ्रेड च्या थ्रू तुमच्या गार्बेज कलेक्टरचे जे परफॉर्मन्स आहे तो हँडल केला जातो बाय बाय युजिंग जेसी मेथड मग ऍक्च्युअली काय होतं बघा ज्यावेळेस गार्बेज कलेक्शन ची जी ही प्रोसेस आहे जे ही जेव्हा स्टार्ट व्हायची हो असते त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे एमच्या थ्रू तुमच्या जी सी मेथडला कॉल जातो जी सी मेथड तुमच्या या डिमॉन थ्रेडला लाक्टिवेट करतो त्यानंतर हा थ्रेड तुमच्या फायनलाइज मेथडला कॉल देतो आणि जिच्या थ्रू ऍक्च्युअली तुमचा ऑब्जेक्ट हा ऍज ए गार्बेज कलेक्ट केला जातो आय होप ही प्रोसेस जी आहे ती तुमच्या लक्षात आली असेल सगळ्यात पहिला जे व्ही एम आहे आपल्याकडे त्या जे व्ही एमच्या थ्रू तुमच्या जी सी मेथडला कॉल दिला जाईल ही जी सी मेथड जो डिमॉन थ्रेड आहे त्याला ॲक्टिव्हेट करेल हा थ्रेड तुमच्या फायनलाइज मेथडला कॉल देईल आणि मग या फायनलाइज मेथडच्या थ्रू तुमचा गार्बेज कलेक्ट करण्याचं टास्क जे आहे ते कम्प्लीट केलं जाईल अशा पद्धतीने ही गार्बेज कलेक्शन प्रोसेस होत असते त्यानंतर बघा आपण एक सिंपल प्रोग्राम बघूया ज्याच्यामध्ये आपण ही फायनलाइज मेथड ऍक्च्युली कॉल कशी होणार आहे ते बघूया हे बघा आपण इथे क्लास क्रिएट केलाय टेस्ट गार्बेज नावाचा ज्याच्यामध्ये आपण आपली फायनलाइज मेथड घेतोय फायनलाइज मेथड ऑलरेडी आहे तुमच्या ऑब्जेक्ट क्लासमध्ये मग आता ही फायनलाइज मेथड आपण फक्त इथे काय केली तिचे डेफिनेशन आपल्या पद्धतीने घेतली पब्लिक वॉइड हो फायनलाइज यामध्ये आपण एक स्टेटमेंट घेतलंय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एड ऑब्जेक्ट आणि त्या स्टेटमेंटमध्ये आपण एक स्टेटमेंट डिस्प्ले करतोय ऑब्जेक्ट इज गार्बेज कलेक्टेड जो ऑब्जेक्ट आपल्याकडे आहे तो ॲज ए गार्बेज कलेक्ट झालेला आहे आता हे कधी डिस्प्ले होईल बघा त्याआधी आपण आपली मेन मेथड घेतलेली आहे विदाउट मेन मेथड तुमचा जावाचा प्रोग्राम एक्झिक्युट होत नाही त्यामुळे मेन मेथड कंपल्सरी आहे मेन मेथड घेतली आपण त्यानंतर तुमच्या या टेस्ट गार्बेज क्लाससाठी आपण दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले फर्स्ट ऑब्जेक्ट जो आहे त्यासाठीचा रेफरन्स व्हेरिएबल एस वन आपण क्रिएट केला आहे बाय जु न्यू कीवर्ड आणि दुसरा जो आहे तो त्यासाठी एस टू हा रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट केलाय कर, हे दोन्ही ऑब्जेक्ट आपण न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट केलेले आहेत आता ह्यांच्यासाठी आहे, जी जी फ्री मेमरी फ्री करण्याचं जे काम आहे तर ऑटोमॅटिकली तुमचा गार्बेज कलेक्टर करेल पण ती ॲक्च्युली प्रोसेस कशी एक्झिक्यूट होते आपण हे यामध्ये बघतोय बघा ज्यावेळेस आपण हे ऑब्जेक्ट क्रिएट केले आता सध्या हे रेफर ऑब्जेक्ट आहे बट ज्यावेळेस त्यांची जी व्हॅल्यू आहे ती ही ज्यावेळेस नल होते त्यावेळेस ते अनरेफरन्स ऑब्जेक्ट असतात अन ऑब्जेक्ट असतात जे खूप वेळापासून ज्यांचा कुठलाही रेफरन्स अवेलेबल नाही आहे असे जे ऑब्जेक्ट आहे ते तुमच्या या जी सी मेथडच्या थ्रू अनयूज करण्याचं काम केलं जातं किंवा ती मेमरी फ्री करण्याचं काम केलं जातं बट कधी होतं हे सगळं ज्या वेळेस ते अनरेफरन्स असतील त्यावेळेस म्हणजेच एस वन इक्वल नल एस टू इक्वल नल अशी जेव्हा केस असेल दोन्ही ऑब्जेक्ट ज्यावेळेस नल असतील अनरेफरन्स असतील त्यावेळेस ते तुम्ही सि क्लास क्लासमधील जी सी मेथडला कॉल देणार आहात ही जी सी मेथड तुमच्या डिमॉन थ्रेडला ऍक्टिव्हेट करेल आणि त्या डिमॉन थ्रेडला ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या फायनलाइज मेथडला कॉल दिला जाईल आणि त्यावेळेस हे एस वन एस टू दोनही ऑब्जेक्ट ॲज अ गार्बेज कलेक्ट केले जातील हा जो गार्बेज कलेक्टरचा कन्सेप्ट आहे आय होप तुमच्या लक्षात आला असेल जर ही व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये सर्क्युलेट करा त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन हिट करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच